मध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली आहे, म्हणजे यूपी बिहारला लाजवेल असा प्रकार समोर आलाय. काय कसं बघता या घटनेकडे आणि काय आदेश तुमचे पोलिसांना असतील? हरिगावची घटना आहे तरी मला वाटते मानवतेला काळीमा भासणारी होती आणि निश्चितच किती त्याचा निषेध केला तरी तो कमीच आहे. या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतो. या सगळ्या आरोपींच्या बाबतीमध्ये मला वाटतं जे काही कारवाई पोलिसांनी करायची ते करण्याबद्दलचं सूचना दिलेल्या आहेत, 100% कडक कारवाई होईल. याच्यामध्ये खरं स्थानिक नागरिकांनी थोडं दहशतीमुळं इतक्या वर्ष ते सहन केलं आणण्यात त्यांनी, हे मला त्याचं एक आश्चर्य आहे. पण शेवटी दहशतीखाली लोक आवरत होते हे तर आता स्पष्ट झालेलं आहे की दहशत म्हणून काढण्यासंदर्भात ते आता आम्ही कारवाई करतोय. तिथे खाजगी अवैध सावकारीतून लाखो रुपयाच्या माया गोळा केल्यात, लोकांच्या जमिनी जप्त केल्यात. मी स्वतः जाऊन हरेगावला एकदा या विषयाची ग्रामसभा मी घेणार आहे, एकदा लोकांना बोलत करू आपण आणि जे काही समोरणारे लोक उदाहरण येतील आपण ती कारवाई करू. पहिल्यांदाच आरोपींना ताब्यात घेणं, आरोपींवर कारवाई करणं आणि ही दहशत म्हणून काढणं या संदर्भात स्पष्ट सूचना पोलीस विभागाला दिलेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी धाडस केलं आहे कुठेतरी इथे कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, पोलिसांचं वचक या भागात राहिलं नाही. मी असं म्हणणार नाही, कारण असं आहे की पोलीस त्यांची कारवाई करत राहते. आता शेवटी या खाजगी विहिरीवर त्यांना घेऊन जाणं, खाजगी त्यांना कारवाई करणं, त्यांना मारहाण करणं, म्हणजे यावर खरं म्हणजे त्या ठिकाणी असणारे बीट हवालदार जे आहेत तिथे ते का नव्हते, किंवा तिथले जे पोलीस पाटील आहेत ते काय करत होते, तिथले आमचे सरकारी कर्मचारी असतात ते काय करत होते, सगळ्यात चौकशी करतो आम्ही. आता याच्यात काही निव्वळ पोलिसांवर थेट आरोप दोषारोप देऊन हे आपण त्या चौकशीमध्ये आणखीन अडचण निर्माण करू इच्छित नाही मी. परंतु स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख त्याची चौकशी करतायत यामध्ये. पण मी सुरुवातीला जे म्हटलं की आता जे ग्रामस्थ मला सांगतात की त्यांची प्रचंड दहशत आहे, त्यांच्याबद्दल लोक पुढे घाबरतात तक्रार द्यायला, मला वाटतं तो त्याने एक प्रकारचं शस्त्र म्हणून वापर केला लोकांवर अन्याय करण्याचा, एक साधन म्हणून वापर केला तिथल्या स्थानिक जनतेविरुद्ध अन्याय करण्याचा. पण आम्ही त्या अशा सगळ्या दहशती मोडून काढणार आहोत आपण. आणि जे कोणी त्याच्यात असतील, त्यांना राजकीय प्रभाव आहे, त्यांना कोणाचा राजकीय पाठबळ आहे, हे सगळं आपण शोधून काढू. पण कारवाई 100% होईल. या घटनेमुळे कुठेतरी समाजामध्ये असंतोष आहे आणि उद्या रास्ता रोको होतोय, आंदोलन देखील तीव्र होण्याची शक्यता आहे, यांना देखील काय आव्हान तुमचं असणार? नाही, मी तमाम माझ्या समाज दलित बांधवांना केवळ नाही इकडे सगळ्या समाजाला मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आता विभाग कारवाई करतोय, शासन म्हणून आम्ही त्याची दखल घेतलेली आहे. स्वतः राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्वतः फोनवरून चौकशी केली, याच्यात काय वस्तुस्थिती आहे ते स्वतः याच्यात ते लक्ष घातलेलं आहे, त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. मला वाटतं आणखीन वातावरण तापण्यापेक्षा आता उद्याचा बंद त्यांनी मागे घ्यावा आणि आम्हाला कारवाई जर कारवाई झाली नाही तर शेवटी केव्हाही आपण बंद करू शकतो, रास्ता रोको करू शकतो. परंतु आता आम्ही 100% कारवाई करणार आहोत. म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण उद्याचा रास्ता रोको करू नये, अशीच आमची विनंती राहील.